येथील लोक स्वतःच्या घराचे बांधकाम पाया खोदल्यानंतर येथील वाड्यातील मुठभर माती नेऊन त्या पाया टाकतात की ज्याप्रमाणे आहिल्या मातेने जसा वाडा बांधल्याने मजबूत राहिला तसं माझं घरसुद्धा मजबूत राहिलं पाहिजे अशी इथल्या भाविकांची इथल्या नागरिकांची एक इच्छा अपेक्षा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पंढरपूर येथे आल्या होत्या. त्यावेळी खाटाला लागून असलेल्या चंद्रभागेला पूर आला होता. तेथे असलेला वाडा काही मजबूत नव्हता. वारकऱ्यांसाठी वाडा धोकादायक असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या जागेवर मजबूत आणि सुसज्ज असा वाडा बांधण्याचा निर्णय घेतला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 1753 साली या वाड्याचं बांधकाम चालू केलं. 1768 पर्यंत या वाड्याचं बांधकाम पूर्ण झालं. ह्या वाड्याचा पाया खोदत असताना येथे मारुतीची मूर्ती सापडली. त्यामुळे अहिल्यादेवीने या ठिकाणी महादेवाचं मंदिर बांधण्याऐवजी प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर बांधलं. एकमेव अहिल्यादेवीने बांधलेलं हे राम मंदिर आपल्याला ह्या वाड्यात पाहावंच मिळतं. 1768 साली ह्या वाड्याची गुढीपाडवा 1768 या वाड्याची वास्तुशांती झाली. स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या वास्तुशांती झाला इथं उपस्थित होत्या. त्यांचं वास्तव्य या वाड्यामध्ये 1 महिन्यापेक्षा जास्त काळ होतं. या वाड्याची रचना करताना हा वाडा नदी किनारा बांधलेला असून परंतु या वाड्यामध्ये कोणत्याही पुराचं पाणी अद्यापपर्यंत ह्या वाड्यात आलेलं नाही. या वाड्याचा इतिहास वस्तुस्थिती अशी आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी हा वाडा इथं अहिल्यादेवीनी बांधलेला आहे. अद्यापही हजारो वारकरी या वाड्यामध्ये उतरतात, भक्तिभावाने राहतात, अभंग भजन म्हणतात आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या नावाचा गजर करतात. पंढरपूर येथील हा वाडा बांधण्यासाठी चक्क मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या दरम्यान असलेल्या चंबळच्या खोऱ्यातून टिकाऊ लाकूड आणण्यात आले होते. या वाड्याची रचना, हे जे लाकूड आहे हे लाकूड MP आणि UPच्या मध्ये जे चंबळचं खोर आहे तिथून हे लाकूड समुद्रात टाकून रत्नागिरीला आणलं आणि रत्नागिरीवरून हत्तीच्या पाठीवरती अजून हे लाकूड इथं आणलेलं आहे. या वाड्यासंदर्भात बाजीराव पेशव्यांचं एक पत्र आढळून आलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, अहिल्यामाई हे पंढरपूर येथील भाविकांच्या सेवेसाठी वाडा बांधत आहेत तर त्याला लागणाऱ्या साधन सामुग्रीची कोणतीही जकात आकारू नये असा स्पष्ट उल्लेख त्यांनी आदेश बाजीराव पेशवे यांनी केलेला आहे. म्हणजे या वाड्याचं वास्तू कधीपासून आहे याचे एक नमुना आणि याचे एक आपल्याला पुरावासुद्धा आपल्याकडे सादर आहे. अहिल्यादेवींनी बांधलेला वाडा हे एक उत्तम स्थापत्यशैलीचे उदाहरण आहे. त्याच्या रचनेमध्ये अनेक वैशिष्ट्ये आजही जाणवतात. ज्याप्रमाणे महालक्ष्मी कोल्हापूर इथे देवीच्या मुखावरती उगवलेलं पहिलं सूर्यकिरण पडतं तसंच या वाड्यामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राच्या चेहऱ्यावरती गुढीपाडवा ते रामनवमी हा 9 दिवसाचा किरणोत्सव होतो. वास्तुरचनेचं अतिशय सुंदर नमुना आहे. नदी किनारी असूनसुद्धा पुराचे पाणी वाड्यात येत नाही. 2 मोठी तळघर आहेत. ह्या वाड्याला 350 वर्षापूर्वीची भुयारी गटर योजना आहे. हे आपल्याला अद्यापही भुयारी गटर योजना अत्यंत सुस्थितीत चालू आहे. कधीही हजारो लोक येतात, स्वयंपाक करतात, त्यांचं घाण पाणीसुद्धा स्वयंपाकाचं पाणीसुद्धा कधी तुंबलेलं नाही. म्हणजे रचना करताना पुढचा किती विचार केला असेल याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होळकर आहेत. ह्या वाड्यामध्ये आपण आता बघितलं असेल स्वयंपाकखोली आहे. त्या स्वयंपाकखोलीत हजारो लोकांचा स्वयंपाक होतो परंतु कधी तिथं चोकअप झालेलं. आज 5-10 वर्षात आपले ड्रेनेज लाईन चोकअप होतात परंतु 350 वर्षापासून चाललेल्या स्वयंपाकखोलीला कधी आत्तापर्यंत चोकअप झालेलं नाही, कुठलाही वास येत नाही. आपण स्वतः जाऊन तिथं बघितलं तर आपल्याला कळेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ वाड्याची निर्मिती करून थांबल्या नाही तर त्याची मजबूती तपासण्यासाठी काय युक्ती वापरली तुम्हीच ऐका. तर याचं मजबुतीकरण कसं बघायचं तर ह्याच्यावरती या वाड्यावरती रॅम्प करून हत्ती वर आणला आणि हत्ती या वाड्यावरती नाचवला होता. त्यामुळे ह्या वाड्याला जसं होळकरवाडा जसं म्हणतात तसं हत्तीचा वाडा सुद्धा म्हणतात. पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचे धोरण त्यांनी तयार केले होते. तशा सूचना देखील त्यांनी दिल्या होत्या. होळकऱ्यांनी विठ्ठल मंदिरामध्ये 2 दीपमाळा बांधलेल्या आहेत आणि जाताना इथे रोज 10 गरीब लोकांना जेवणाची सोय त्या काळीपासून सुरू होत होती परंतु मध्यंतरी आत्ता बंद पडलेले आहे. म्हणजे रोज 10 लोकांना इथं अन्नधान्य जेवण इथं पुरवलं जायचं आणि तिथे येथील बडव्यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे की याच्यामध्ये कुठलाही खंड पडता कामा नाही, खंड पडल्यास आपल्याला शासन करण्यात येईल अशा प्रकारचं धोरणही त्यांचं होतं. या वाड्याबरोबरच त्यांनी वारकऱ्यांच्या मार्गावर पाणवटे बांधणे तसेच इतर सुविधा देखील केल्या होत्या. अहिल्यादेवी वाडा बांधताना भोवाळे इथे एक सुंदर राम मंदिरही त्यांनी बांधलेलं आहे. म्हणजे अहिल्यादेवींची वास्तव्यास इथं
बाजीरावची वीर म्हणून आहे वाखरीमध्ये, जी वीर अहिल्यादेवीनी बाजीराव थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मरणार्थ विहीर बांधलेली आहे. मेंढापूरला गेलं तर अहिल्यादेवीनी पालखी मार्गावर येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी अहिल्यादेवीनी पाणवठे निर्माण केले, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी अनेक गोष्टी अहिल्यादेवींची या पंढरपूरसाठी केलेल्या आहेत. त्यांचं चिरस्मरण व्हावं आणि शासनाने शासनाला सद्बुद्धी यावी की या वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी शासनाने भरीव निधी द्यावा ही विनंती. आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त सरकार कार्यक्रम घेते, त्यासाठी निधी देखील खर्च करते. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले पाणवठे आणि जगातील उत्तम स्थापत्यशैलीचे उदाहरण असलेले वाडे आज दुर्लक्षित आहेत. भारतीय स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेले हे वाडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य पुढच्या पिढ्यांपर्यंत टिकून राहावे यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अहिल्यादेवींची जयंती शासनामार्फत करोडो रुपये खर्च करून केली जाते, परंतु अहिल्यादेवीने बांधलेले हे जे वाडे आहेत, हे जे घाट आहेत, मंदिर आहेत, हे शासनाकडून दुर्लक्षित होत आहेत. तरी माझी शासनाला अशी विनंती आहे की या वाड्याच्या जीर्णोद्धारासाठी शासनाकडून भरीव निधी मिळावा, ही अशी विनंती करतो.